वैभव रमेश दादा पाटील यांचे छोटे सुपुत्र त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। तर आंसर काय जर होऊन जाऊ द्या वेळात वेळ काढून पाटील परिवारातील चार बंदराचे अनमोल हिरे आपल्या कल्याण डोंबिवलीची आनबान शान ठाणे जिल्ह्याची शान या चौघांचा आपण सन्मान या मंचावरती करतोय आणि हा सन्मान गिरधर पाटील आमच्या मंडळाचे अध्यक्ष आमचे आधारस्तंभ यांच्या शुभाशा सन्मान होतोय। काय होऊन जाऊ द्या सर्वांना विनंती आहे त्यांचा गजर यायला हवा। रमेश दादा पाटील यांचा सन्मान होतोय अत्यंत सुंदर असं हे सन्मान चिन्ह महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत सुंदर अशी ही प्रतिमा हे सन्मान चिन्ह जे सदैव या स्पर्धेची आठवण करून देईल रमेश दादांना विशेष प्रेम कधी निळजे गावावरती या सर्वांचं आणि या प्रेमापायी दरवर्षी न चुकता वेळात वेळ काढून आपण राजू दादा विनोद दादा रमेश दादा आणि त्याचबरोबर विजय दादांना या मंचावरती बघत असतो तर नक्कीच दादा म्हणतात की रमेश दादांचा सन्मान झाला म्हणजे आमचा सन्मान झालाय आणि त्यामुळे प्रत्येकाचा वेगळा सन्मान करण्याची आवश्यकता नाही। तर राजू दादांनी सांगितलं की हा सन्मान मग सर्वांचा झालेला आहे आणि गिरधर दादा पाटील त्याचबरोबर बाबाराम पाटील फोटो सेशन होत असताना युट्यूब वरती आपण बघू शकाल UTC वाहिनीवरती। तर पुन्हा एकदा विनंती करून सगळ्यांना टाळ होऊन जाऊ द्या राजू दादासाठी रमेश दादासाठी विनोद दादा आणि विजय दादासाठी का तर राजू दादांना पुढील कार्यक्रमासाठी इथून रवाना व्हायचं आहे त्यामुळे बक्षीस समारंभादरम्यान ते इथे उपस्थित नसतील। तर बक्षीस समारंभ आपण सुरू करणार आहोत तर दादा आहेत म्हणतात बघा दादा आहेत उपस्थित नक्कीच आधी अशी माहिती मिळाली की दादांना थोडीशी घाई आहे पण दादांनी थांबण्याचा आणि नक्कीच आता ते म्हणतात की पुढच्या कार्यक्रमाला पोहोचणं थोडस अशक्य आहे आणि त्यामुळे त्यांनी तो पुढचा कार्यक्रम रद्द केलाय आणि दादा बक्षीस समारंभासाठी आमच्याकडे उपस्थित राहतील। तर पुन्हा एकदा दादांसाठी डान्सर गजर व्हायला हवा क्या बात आहे। तर आपण एक सन्मान करणार आहोत हरीश जोशी जे झोंडोंबिवलीचे आहेत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक एक प्रसिद्ध उद्योजक आणि नक्कीच राजू दादांचे अत्यंत निकटवर्तीय त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहे या परिवाराशी त्यांचं नातं जोडलेलं आहे आणि त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करतो। हरीश जोशी झोंडोंबिवलीचे आहेत त्यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल। तर निवृत्ती पाटील माजी सरपंच निळजेगाव यांच्या शुभ हस्ते हरीश जोशी यांचा सन्मान या मंचावरती होत असताना अत्यंत सुंदर अशी शॉल आणि त्याचबरोबर तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ आणि महाराजांची अत्यंत सुंदर अशी ही प्रतिमा तर सुभाष अनंता पाटील शाखा प्रमुख लोडा निळजेचे यायचं सुभाष अनंता पाटील या आपण सुभाष पाटील यांचा सन्मान करू याच गावचे सुपुत्र आहेत आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत शिवसेना शाखा प्रमुख आहेत लोडा निळजेचे त्यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल। तथा पाटील यांचे बंधुराज आणि स्वर्गीय सतीश अनंता पाटील स्मृती चषकाचे ते शिल्पकार आहेत आणि नेहमीसाना वडोली संघाचे पुरस्कृत म्हणून देखील ओळख त्यांची त्यांचा सन्मान होत असताना त्याचबरोबर पुढील सन्मान सुरेश मुदाजी पाटील जे अंबरनाथ जे माजी उपसभापती राहिले आहेत मी विनंती करणं आदरणीय सुरेश मुदाजी पाटील यांना तर विजय पाटील यांच्या शुभाशय सन्मान केला जाईल। तर विजय पाटील यांच्या शुभाशय सन्मान केला जाईल।
तर माजी उपसभापती अंबरनाथचे सुरेश बुधाजी पाटील आणि यानंतर दिनेश सोरकादेव या ठिकाणी उपस्थित आहेत. दावडीचे ट्रॉफी शॉफीचे ऑनर यांच्या माध्यमातून आपण बघितलं अनेक स्पर्धांना ट्रॉफीज त्यांच्या दुकानातून त्यांच्या शॉपमधून घेतल्या जातात. अत्यंत आकर्षक आणि सुंदर अशा ट्रॉफीज त्यांच्याकडे अवेलेबल असतात आणि दावडीला हायवेला लागून हे शॉप आहेत आणि या शॉपचे ते ऑनर आहेत. दिनेश सोरकादे यांचा सन्मान या मंचावरती या ठिकाणी होत असताना भुवनजी रसाळ यांच्या शुभासे जयनमान क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष यानंतर आदरणीय मोतीराम पाटील बुजुर्गावचे सरपंच यायचं आपण मोतीराम पाटील साहेब भरपूर संख्येने मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत. मान्यवरांची गर्दी आणि ही स्पर्धा यांचं फार जवळचं नाते तर यानंतर आदरणीय रोहित भोईर गेसरगावचे विनंती करणं रोहित भोईर यांना की आपण या आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. तर आदरणीय गिरधर पाटील मंडळाच्या अध्यक्ष यांच्या शुभहस्ते हा सन्मान केला जाईल रोहित भोईर यांचा. त्यानंतर घरवी गावचे विलास पाटील धारिवली गावचे विलास पाटील विनंती घेऊन या आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर बी एस पाटील अर्थातच बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते हा सन्मान केला जाईल. तर त्याचबरोबर ज्यांच्या शुभहस्ते अनेक सत्कार आपण संपन्न केले असे माजी सरपंच निळजे गावचे निवृत्ती पाटील यांचाही आपण या मंचावरती सन्मान करणार आहोत. तर अजय पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान केला जाईल ज्युनियर अजय. ज्युनियर अजय पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान केला जाईल निवृत्ती पाटील माजी सरपंच निळजे गाव. तर यानंतर या स्पर्धेमध्ये सहा दिवस ज्याने अत्यंत चांगली अंपायरिंगची भूमिका बजावली अशी आमचे तीन पंच तिघांनाही विनंती करून कैलास फोरजी मॅन फ्रॉम दानसर रमेश मात्रे मेक्या सागाव आणि जतीन भुयाल तिघांनी यायचे सुभाष पाटील यांच्या शुभासे हे सन्मान केले जातील. यायचं तिन्ही पंचांनी रमेश मात्रे उर्फ मेक्या माजी क्रिकेटपटू गुरुदत्त सागावचे काल त्यांनी गाजवला आणि सध्या एस पी पॅनलसाठी ते काम करत असताना राहुल जाधव रमेश मात्र उर्फ मेके यांच्यासाठी सलग सहा दिवस पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण बघितलं आणि पंचांची भूमिका क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते. एक वेळ समालोचक नसतील तरी चालेल स्कोर नसले तरी चालतील पण मैदानावरती पंच असणं गरजेचं आणि पंचांशिवाय सामना सुरू होऊ शकत नाही. तर जतीन भुयाल सर हे देखील अत्यंत नामवंत असे पंच अनेक स्पर्धा सातत्याने कव्हर करत असतात संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे दौरे होत असतात
त्यांनीही क्रिकेटच्या मैदानावरती गाजवलेलं आहे. अत्यंत घातक विस्फोटक फलंदाज म्हणून ओपन क्रिकेट त्यांनी गाजवलेलं आहे. तोच अनुभव घेऊन पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण या स्पर्धेमध्ये बघितलं. त्यानंतर कैलास फोरजी 5G पेक्षा जास्त वेगवान असा स्पीड त्यांचा, आणि आजही 40 ओलांडल्यानंतरही जबरदस्त परफॉर्मन्स देत असतात ओटीपीच्या माध्यमातून, आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून देखील जबरदस्त कारकीर्द राहिले. सध्या 40+ खेळतात आणि खूप चांगले अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. सुभाष पाटील यांच्या शुभाशय सन्मान होत असताना त्यानंतर आजच्या दिवसामध्ये ज्यांनी समालोचन केलं, काल दीपक पाटील सर आमच्या सोबत होते, आजही ते आमच्या समवेत होते, आणि आपण दीपक पाटील पळसपे गावचा एक जबरदस्त आवाज मॅन फ्रॉम पनवेल रायगड जिल्ह्यातील अत्यंत तंत्रशुद्ध सुस्पष्ट माहितीपूर्ण समालोचन करण्यासाठी जाणले जाणारे दीपक पाटील यांचा सन्मान आपण करूया. आणि या सन्मान करण्यासाठी आदरणीय तकदीरजी काळन यांना मी विनंती करेन. तकदीरजी काळन या आपण आपल्या शुभाशय. दीपक पाटील समालोचक मॅन फ्रॉम पळसपे यांचा सन्मान टाळा होता दीपक पाटील यांच्यासाठी. भरपूर शेड्यूल त्यांचं व्यस्त असतं, अनेक स्पर्धा सातत्याने कव्हर करत असतात, आणि अनेक स्पर्धांमध्ये हा आवाज आपण सातत्याने ऐकत आलेला, आणि आपला बहुमूल्य वेळ त्यांनी 2 दिवस या स्पर्धेसाठी दिलेला आहे. त्याबद्दल जय हनुमान क्रिकेट मंडळ निर्जय त्यांचं मनापासून आभार व्यक्त करते, आणि त्यांचा स्वागत सन्मान तकदीर खान माजी कार्यसम्राट सरपंच आणि शहर संघटक डोंबिवलीचे मनसेचे यांच्या शुभाशय आज सन्मान होत असताना यायचं. यानंतर समीर सोमणे सर मॅन फ्रॉम कर्जत वरून खूप दिवस प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत. खर तर आपल्या नोकरीमध्ये व्यस्त असतात, फारसा वेळ समालोचनासाठी मिळत नसतो, पण त्यातून त्यांनी वेळ काढला आणि आजच्या फायनलमध्ये या स्पर्धेमध्ये त्यांनी 4 चांद लावले. अत्यंत टॅलेंटेड कॉमेंटेटर समीर सोमणे सर मॅन फ्रॉम कर्जत चंद्रकांत पाटील यांना मी विनंती करेन की आपण आपले शुभाशय आज सन्मान करायचंय. समीर सोमणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या दिवसामध्ये एक बहारदार समालोचन त्यांच्या वाणीतून आपण ऐकलं, एक अभ्यासू समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपण आवाज ऐकत असतो, तर समीर सोमणे सरांचा सन्मान चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते होत असताना. आणि खऱ्या अर्थानं मकर संक्रांत चषकामध्ये तब्बल 4 दिवस संपूर्णपणे जबाबदारी होती या स्पर्धेची. सगळ्यांचं पाहुण्यांचं स्वागत अगदी पाहायला गेलं तर योग्य रीतीनं मात्र ज्यांनी केलं, आणि संपूर्णपणे कल्याण डोंबिवली परिसरामधील एक लोकप्रिय समालोचक म्हटलं की विनोदजी पाटील भोपर, आणि त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावर करण्याची मी विनंती संयोजकांना करतोय की आपण विनोदजी पाटील यांना या मंचावर सन्मानित करावं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा हा आवाज आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतो, आणि मी विनंती करतोय सुरेशजी पाटील साहेब बुर्दुलचे आमचे मान्यवर, त्यांना विनंती आहे की आपण हा सन्मान घ्यावा. तर विनोदजी पाटील यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि नेहमीच सखोल अभ्यास असतो आणि समालोचन ऐकणं म्हणजे एक वेगळी पर्वणी असते. विनोदजी पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद, आणि या पुढची सूत्र मी पुन्हा एकदा विनोदजी यांच्याकडे सोपवतोय. थँक्यू. यानंतर या खेळपट्टीवरती जो क्रिकेटचा रणसंग्राम रंगला, आणि या खेळपट्टीवरती आपण बघितलं
फलंदाजांनी भरपूर धावाही केल्या आणि याच खेळपट्टीवरती अनेक विक्रम बॉलिंगच्या माध्यमातून नोंदवले गेले. अशी एक स्पोर्टिंग विकेट ज्यांनी बनवली ते पीच क्युरेटर संदीप पाटील सागावचे. मी विनंती करेल संदीप पाटील यांना, लेदर बॉलचे अत्यंत चांगले प्लेअर आहेत, सागाव संघासाठी भरपूर वर्ष ते क्रिकेट खेळलेले आहेत आणि त्यांचे पार्टनर ज्ञान सिंग यांनी यायचे. संदीप पाटील आपण इथे उपस्थित असाल तर या मंचावरती आपलं स्वागत आहे. आणि विशाल पवार यांचं देखील फार मोठं योगदान होतं. तर रोहित भोईर यांच्या शुभेच्छा सन्मान केला जाईल. संदीप पाटील आहेत का? तर विशाल या आपण, विशाल या. विशालने प्रचंड मेहनत घेतली, फार लवकर सकाळी तो लवकर यायचा आणि संध्याकाळी या खेळपट्टीवरती नक्कीच पाणी मारणं, खेळपट्टीवरती काही पॅचेस असतील तर ते भरून काढणं. तर त्याच्या सोबतीला विकी होते, त्याचबरोबर संदेश देखील होते. या आपण सगळ्यांचा सन्मान आपण करणार. नागेश प्रचंड मेहनत घेतली आहे. बघा ज्या खेळपट्टीवरती मकर संक्रांत 2023 मकर संक्रांत चषक 2023 चा हा रणसंग्राम रंगला, ज्या खेळपट्टीवरती अनेक विक्रम प्रस्थापित केले गेले, जी खेळपट्टी ज्यांनी बनवली, खरं तर संदीप पाटील उपस्थित नाही आहेत पण त्यांच्या सोबतीला ही संपूर्ण टीम होती. नागेश होते, संदेश होते, विके. सकाळी 7:30 ते 7 वाजता हे सगळेजण इथे यायचे आणि ज्या क्रीज होत्या आपण बघितल्या त्या पुसट व्हायच्या आणि त्या डार्क करण्याचं काम पुन्हा एकदा आखण्याचं काम या सगळ्यांनी केलेलं आहे. चेतन या, चेतन पाटील, चेतन पाटील कुठे आहेत? या आपण. आणि यानंतर विशेष सन्मान आपण करणार आहोत आणि या सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विनोददादा पाटील यांना विनंती करणं, ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष. आणि विशेष सन्मान, तर हा विशेष सन्मान संघनायक जयनमन क्रिकेट संघाचे अजय रमेश पाटील यायचे. कर्णधार अजय पाटील यांचा सन्मान मंचावरती केला जाईल. अजय यायचे. तर विनोददादा यांच्या शुभेच्छे आज सन्मान होत असताना अजय बघा पहिल्या दिवसापासून जे हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती आपण बघितलेले ते कायम आतापर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत हा हसमुख स्वभावाचा चेहरा. तर टाळा येत नाही का येत नाही माहिती नाही. तर यानंतर मी आदरणीय राजीव दादांना विनंती करेन आपल्या शुभेच्छा. आपण नवनिर्वाचित कर्णधार जे नियुक्ती झालेले मंडळातर्फे असे संतोष एकनाथ पाटील. संतोष एक नवीन संघनायक, या संघाचा अत्यंत विस्फोटक फलंदाज, नवनिर्वाचित कर्णधार संतोष एकनाथ पाटील. राजीव दादांच्या शुभेच्छा, विनोद दादांच्या शुभेच्छा सन्मान होत असताना आणि त्यानंतर नवनिर्वाचित उपकर्णधार नितेश चंद्रकांत पाटील. या नितेश मालिकावीराच्या माध्यमातून पहिली कार ज्याने या गावात आणली 2017 स्वर्गीय रतनबा पाटील स्मृतिचषक ही स्पर्धा जिंकून नियोजित संघाने एक इतिहास रचला. आणि त्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर ज्युनियर अजय, नितेश पाटील आणि विशाल पवार या तिघांची कामगिरी अफलातून होती आणि या तिघांनी जबरदस्त बॅटिंग केली आणि त्यामध्ये नितेश मालिकावीर होता. तर मी विनोद दादा राजूला विनंती करणार आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हायचं.
तर बघा ज्यांनी इंटरनेटची सुविधा आम्हाला दिलेली असे विठ्ठल कृपा इंटरनेटचे बाळकृष्ण पाटील, विठ्ठल कृपा इंटरनेट सर्व्हिसचे बाळकृष्ण पाटील किंवा कोणी त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी आला असेल तर आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. त्यांचे चिरंजीव आहे त्या ठिकाणी. तर मी विजयदादांना विनंती करेन, विजयदादा पाटील यांना, की आपण या आपल्या शुभास आपण विठ्ठल कृपा इंटरनेट सर्व्हिस चे बाळकृष्ण पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. आणि त्यानंतर निफत डेकोरेटर्स आपण बघितलं तर कुरुक्षेत्र, कुरुक्षेत्र मंडप डेकोरेटर्स या कुरुक्षेत्र असतील किंवा कोणी असेल मंडप डेकोरेटरचे कोणी प्रतिनिधी तर यायचं आपण. आणि स्वतः कुरुक्षेत्र ठिकाणी आहेत तर दिसायचे अत्यंत सुंदर पद्धतीने मैदान त्यांनी सजवले, स्टँड त्यांनी उपलब्ध केले, निर्माण केले. तर दिलीप पाटील सरपंच येतोडणे गावचे, माजी सरपंच, विनंती करेन दिलीप पाटील यांना की आपल्या शुभास आपण कुरुक्षेत्र मंडप डेकोरेटरचे सर्वे सर्व कुरुक्षेत्र स्वतः उपस्थित आहेत. राहुल जाऊ द्या, अत्यंत सुंदर पद्धतीने हे व्यासपीठ तयार केलं, हे मैदान ज्यांनी सजवलं. तर किरण बाबूराव पाटील नेजगावचे ज्यांनी ग्रास कटिंगसाठी जी मशीन आम्हाला दिली होती त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तर अजय अरुण पाटील यांच्या शुभेच्छा सन्मान केला जाईल. किरण बाबूराव पाटील यांनी ग्रास कटिंगसाठी जी आम्हाला मशीन दिली ग्रास कटिंगची त्यांचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. प्रत्येकाचं अमूल्य असं योगदान आम्हाला प्राप्त झालेलं आहे. तर नक्कीच वीज पुरवठा खंडित झाल्यावर आपल्याला आठवण येते ती जनरेटरची, आणि हा जनरेटर ज्यांनी आम्हाला दिलेला आहे ते आमचे वाकांचे अतुल भोईर, यायचं अतुल भोईर. जनरेटरची सेवा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली, कारण अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असतो तेव्हा मात्र सगळ्या गोष्टी थांबतात तेव्हा जनरेटर आपण सुरू करत असतो. आणि त्याचबरोबर एक असं व्यक्तिमत्व ज्यांचं क्रिकेटवरती निस्सीम प्रेम आहे, आजही 60 वय ओलांडलंय पण अनेक मैदानावरती सराव करत असतात असे शिवडोनचे शाहू पाटील. शाहू पाटील यांना विनंती करून या आपण. आणि टेनिसवर क्रिकेटमध्ये सॅन्टाक्लॉजचं नाव त्यांना देण्यात आलेलं आहे. राजू दादांच्या माहितीसाठी त्यांच्या कमरेमध्ये एक पाऊच असतो, त्यामध्ये भरपूर चॉकलेट्स असतात आणि ते चॉकलेट्सचे समालोचकांना वाटत असतात, सगळ्यांना वाटत असतात. असे आमचे शाहू पाटील शिवडोन गावचे यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. तर बक्षीस समारंभ आपण सुरू करणार आहोत. मला माहिती आहे प्रत्येकाची उत्खंडा शेगेला पोचलेली आहे, कोण असेल उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिका वीर.
तर सीनियर अजय, सीनियर अजय आपण या ठिकाणी यायचे. तर आधी आपण देऊया अंतिम सामन्याचा सामनावीर. पारितोषिक वितरण सोहळा आपण सुरू करतोय. सगळ्यांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं. अंतिम सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना खरं तर संघ थोडासा अडचणीत सापडला होता. पण जेव्हा जेव्हा हा संघ अडचणीत सापडतो तेव्हा तेव्हा संकट मोचक तारणहार बनून जो मैदानावरती उभा राहतो तो जीत भोईर ठरला या सामन्याचा सामनावीर. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर पुन्हा एकदा चमकल्या स्पर्धेमध्ये. आणि अंतिम सामन्यामध्ये संघाची बुडणारी नौका विजयाच्या किनाऱ्यावरती लावणारा तुम्हाला सर्वांचा लाडका जीत भोईर सामनावीर शाहू पाटील यांना विनंती करून आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. जीत भोईर सामनावीर जीतसाठी अफलातून कामगिरी. गेले कित्येक वर्ष वाकण संघासाठी खेळतोय पण आजही 30 धावांची भूक, 30 जिद्द, 30 उमेद, 30 ताकद, 30 धमक जीत मध्ये आपण बघितलेले. यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आपण या ठिकाणी जाहीर करतोय. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी बायसिकल आहे विजय भोईर जे घेसरचे निळजे पाडा घेसरचे त्यांच्या वतीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ही बायसिकल आणि सुंदर अशी ट्रॉफी. तर आदरणीय चंद्रकांत मास्टर यांना मी विनंती करून आपल्या शुभेच्छा आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आपण द्यायचा आहे. त्याचबरोबर विलास पाटील घारिलीचे या आपण विलास पाटील घारिवलीचे आणि चंद्रकांत पाटील मास्टर यांच्या शुभ हस्ते देऊया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू असे आपण बघितले. सातत्याने ग्रामीण क्रिकेटचा जो फिल्डिंगचा दर्जा आहे स्टँडर्ड तो सातत्याने वाढताना आपण बघतोय. पण या चार संघांमधून अनेक खेळाडूंनी इम्प्रेस केला. पण एक असा खेळाडू जो पहिल्या सामन्यापासून सातत्याने इम्प्रेस करत आला मैदानावरती त्याने बॅटिंग आणि बॉलिंगच्या माध्यमातून इम्प्रेस केलंच पण फिल्डिंग करताना त्याने जीवाचं रन केलं. अनेक रनआउट्स त्याने केले, अनेक वेळा सुंदर झेल त्याने डुबले. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संघ आहे कियान 11 जीजी स्पोर्ट्स वाकण आणि खेळाडू आहे जीत भोईर. पुन्हा एकदा अफलातून फिल्डिंग पूर्ण स्पर्धेमध्ये जीत भोईर. सातत्य का असतं जीत भोईरने दाखवलेले, मेहनत का असते आणि फिटनेस आज जीत भोईरचा वाखाणण्याजोगा आहे. जीत भोईरसाठी टाळून जाऊ द्या. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. टाळ्यांचा गजर जीतसाठी होतोय. जीतशी आपण संपर्क साधूया. मगाशी सामनावीराचा पुरस्कार त्याने स्वीकारला आणि आता मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जीत. जीतशी आपण संपर्क झाला. जीत प्रथम सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन. बायसिकल मिळाली आहे, गाड्या भरपूर मिळतात पण बायसिकल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अनेकदा उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीर तू झालेले आहेत पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार तुला मिळतोय, काय सांगशील? नक्कीच खूप आनंद होतो कारण जेव्हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोलंदाज आणि सर्व प्रकारचे तुम्हाला जेव्हा ट्रॉफी मिळतात ना तेव्हा खरंच खूप आनंद वाटतं. मला एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मिळालं होतं रतनभवामध्ये आणि त्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामध्ये आम्ही चॅम्पियन झालो होतो कारण ते निलजे संघाविरुद्धच होती आणि योगेशचे जे षटकार वाचवले ते दोन तिथे आम्ही चॅम्पियन झालो होतो आणि तेव्हा क्षेत्ररक्षक म्हणलो होतो आणि त्याच्यानंतर हाही क्षेत्ररक्षण आणि हे वर्ल्ड कप आहे त्याच्यामुळेच कदाचित येतोय आणि खरंच खूप आनंद होतो. जीत भरपूर स्पर्धा यंदा तुम्ही खेळलेल्या आहेत पण यंदा बॉलिंगमध्ये भरपूर चुका होताना दिसल्या, बॅटिंगमध्ये तुम्ही जबरदस्त कामगिरी करतात पण एक असा सामना कोणाच्या अगेन्स्ट तुम्ही जिंकलात जिथे तुम्ही 42 धावांचं संरक्षण केलं फार कठीण होतं, काय सांगशील? बॉलर्सनी जबरदस्त परफॉर्मन्स दिला आणि इथपर्यंत आणलं. खरं तर तिथून तुम्ही जो कमबॅक केला त्यानंतर तुम्ही मागे वळून बघितलं नाही. दुसऱ्यांदा चॅम्पियन झालेले आहेत आणि काय सांगशील याबद्दल?
उत्कृष्ट क्षेत्रक्षक पुरस्कार तुला दिला गेलाय, पण त्या मॅच बद्दल काय सांगशील आणि एकंदरीत सर्व परफॉर्मन्स बद्दल आणि त्याचबरोबर सपोर्टर इथे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी येतात त्याविषयी काय सांगशील? नक्कीच ती मॅच खूप प्रेशरची होती कारण धावा खूप कमी झाल्या होत्या आणि तिथे आम्हाला प्रत्येक 11 च्या 11 प्लेयरला खूप आपण द्यायचं होतं, फिल्डिंग असेल किंवा बॉलिंग असेल सगळ्यामध्ये खूप मेहनत करायची होती आणि थोडंसं चेंजेस आम्ही नक्कीच केलं. अशा पहिलं षटक नेहमी मोतीराम दादा हातलत असते पण यावेळेस आम्ही केतनला तसं स्टार्ट करून दिली आणि केतननी सुरुवात चांगली केली, त्याच्यानंतर माझी पण ओवर चांगली परत गेली आणि मोतीराम दानी पण सुरेख गोलंदाजी केल्या. त्या 3 ओव्हरमध्ये आम्ही असं मॅचमध्ये शिरलो की नंतर पलटून बघायचंच नव्हतं आणि खरंच फिल्डिंग पण त्यावेळेस आमची खरंच खूप छान झाली आणि तिथेच कुठेतरी आम्ही मॅचमध्ये आलो आणि खरंच मी माझ्या पूर्ण टीमला धन्यवाद देईन की खरंच खूप मेहनत गेली आणि खरंच खूप सपोर्ट असतं पब्लिकचं सुद्धा आणि आमची जेव्हा पब्लिक जास्त प्रमाणात येते तेव्हा आम्ही नक्कीच कुठेतरी चॅम्पियन होतच असतो, तर नक्कीच पब्लिकच्या आमच्या नेहमी असं सपोर्ट राहू द्या, सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू जीत. हे होते जीत भोईर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरले मकर संक्रांत चषक 2023 चे. सायकल घेऊन जायचे जीत, सायकल विसरलेला आहे तो. अभिनंदन जीत भोईर पुढील वारसासाठी, खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण बोलूया उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराकडे आणि या पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन तर सुभाष अनंत पाटील आणि त्याचबरोबर रोहित भोईर आणि त्याचबरोबर आमचे तिसरे मान्यवर अरुण धर्मा पाटील. या तिन्ही मान्यवरांना विनंती करून या आपण आपल्या सुभाषचे उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण द्यायचा आहे आणि बायसिकल आम्हाला देण्यात आले धनाजी पाटील, विनंती करून धनाजी पाटील या आपण. तरी बायसिकल श्री जयेश शालिक मात्र सागावचे श्री एंटरप्राइजेसचे सर्व सर्वा त्यांनी आम्हाला बायसिकल आणि आयोजकांच्या वतीने सुंदर अशी ट्रॉफी. या स्पर्धेमध्ये अनेक गोलंदाजांनी इम्प्रेस केला, कित्येक विक्रम आपण बॉलिंगच्या माध्यमातून बघितले पण शेवटी उत्कृष्ट गोलंदाज हा एकच होत असतो. आणि या स्पर्धेमध्ये गोलंदाजी अनेकांनी जबरदस्त केलेली आहे पण एक असा गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये 2 वेळा 5 गड्यांचा हॉल पूर्ण केला, 5 पूर्ण केलं आणि 19 गडी त्याने या पूर्ण स्पर्धेमध्ये बाद केले. 5 इनिंगमध्ये 15 विकेट्स घेतले, 57 धावा दिल्या आहेत आणि त्याचा इकॉनॉमिकल रेट 5.70. बघा किती इकॉनॉमिकल. आणि 19 गडी बाद केले, 2 वेळा 5 गड्यांचा हॉल त्याने पूर्ण केला, असा गोलंदाज उत्कृष्ट ठरलेल्या स्पर्धेचा संघ आहे जय जलेश्वर वाडेकर आणि खेळाडू आहे कपिल पाटील, फिरकीचा जादूगर. 40 धावा भोपरच्या आगेस, 41 धावा होत्या, त्याचं संरक्षण करायचं होतं आणि या फट्ट्याने पहिल्याच षटकामध्ये पूर्णपणे सामन्याला कलाटणी दिली, भोपर संघावरती दबाव टाकला आणि तिथून वाडेकरने तो सामना जिंकला. ज्या पद्धतीने वाकनने कमी धावसंख्येचं संरक्षण केलं खोणीच्या आगेस, तसाच प्रवास वाडेकरचा देखील राहिले. यानंतर वळू आपण उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराकडे आणि या पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन आदरणीय हरीश जोशी यांना मी विनंती करेन या आपण. त्याचबरोबर तकदीर खान या ठिकाणी उपस्थित आहेत, हेतुंडे गावचे माजी कार्यकुशल कार्य सम्राट सरपंच आणि त्याचबरोबर विद्यमान शहर संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवलीचे असे तकदीर खान आणि हरीश जोशी यांच्या शुभाशी देऊ आपण हा पुरस्कार. उत्कृष्ट फलंदाज यासाठी एक सुंदर अशी बायसिकल आहे, स्वर्गीय इंदिरा उत्तम पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय मनोज उत्तम पाटील यांच्याकडून बायसिकल आणि आयोजकांच्या वतीने सुंदर अशी ट्रॉफी. या
स्पर्धेमध्ये अनेक फलंदाज असे होते ज्यांनी धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. काही जणांचा प्रवास अर्ध्यावरती संपला, काही जणांनी टॉप फोर मध्ये जागा बनवली आणि सातत्य ज्याने टिकून ठेवलं खरं तब्बल 122 जवळ या स्पर्धेमध्ये या फलंदाजाने कोठलेले आहेत, या खेळाडूंनी कोठलेले आहेत. पाच सामन्यांमध्ये 122 जवळ 65 त्याचं वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या राहिलेली आहे आणि त्याचबरोबर 249 चा स्ट्राईक रेट. तर उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट संघ आहे जय जलेश्वर वाडेकर आणि खेळाडू आहे सिद्धू पाटील, मास्टर माइंड सिद्धू पाटील ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. 122 जावा, 49 चेंडू मध्ये 122 जावा करण्यात आल्या आहेत. तर सिद्धू नाही आहेत त्यामुळे सिद्धू ऐवजी त्यांचे संघ सहकार्य पुरस्कार स्वीकारतात. सिद्धूला काही कारणास्तव इथून जावं लागलं कामानिमित्त, तर टाळा येत नाही, टाळा काय येत नाही, सिद्धूसाठी यायला हव्यात. प्रत्येक जण स्वतःच्यासाठी टाळांची अपेक्षा करत असतो पण दुसऱ्याची वय येते तेव्हा ही कंजूशी काय होते. आपण सांघिक पारितोषिकाकडे चतुर्थ पारितोषिक आपण आधी देणार आहोत. तर बघा आरके स्पोर्ट्स कडनं उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट देण्यात आलेले, त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तर चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करतोय आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन. तर मंचावरती उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर मी विनंती करणार, राजूदादा पाटील, रमेशदादा पाटील, विनोददादा पाटील, विजयदादा पाटील, हरीश जोशी सगळ्यांना विनंती करणं या आपण आणि आपण देऊया चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक. हे सर्व पारितोषिक आपण आता तुम्हा सर्वांच्या शुभास्ते या ठिकाणी वितरित करणार आहोत. मी दादांना विनंती करणं आपण या सगळ्यांनी या. रमेशदादा पाटील कल्याण ग्रामीणचे माजी आमदार, त्याचबरोबर विद्यमान आमदार, लोकप्रिय आमदार आदरणीय राजूदादा पाटील, त्याचबरोबर विनोददादा पाटील, विजयदादा पाटील, हरीश जोशी, तकदीर खान आणि वैभव पाटील देखील या ठिकाणी आहेत. तर चौथा क्रमांक नक्कीच दादांना माहिती आहे, दादांनी आधीच अनाउन्समेंट केलेले. तर नक्कीच खूप चांगला प्रवास या संघाचा राहिला पण उपांत्य फेरीमध्ये त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ त्यांना करता आला नाही, त्यांना पराभूत व्हावं लागलं आणि हा पुरस्कार आपण देणार. त्याचबरोबर तकदीरजी खान उपस्थित आहेत आणि आमचे काशिनाथदादा पाटील आज वेळाअभावी काही कारणास्तव इथे आले नाही, त्यांच्या वतीने 48 संघांना टी शर्ट देण्यात आले. तकदीर खान असतील, त्याचबरोबर काशिनाथदादा पाटील, या दोघांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण देतोय. रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक अशी सुंदर अशी ट्रॉफी. तर संघ आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई, चौथ्या क्रमांकाचा मानकरी. हरकत नाही पण खूप जबरदस्त कामगिरी केली क्वार्टर फायनल मध्ये, पण सेमी फायनल मध्ये थोडासा परफॉर्मन्स झासळला आणि त्यामुळे त्यांना चौथ्या क्रमांकावरती. आनंद पाटील या, पण आनंद पाटील देखील प्लेइंग 11 मध्ये होते. खूप जबरदस्त कामगिरी या संपूर्ण टीमची, 48 संघांमधून अंतिम 4 मध्ये येणं देखील ही खूप मोठी गोष्ट आहे आणि नक्कीच सर्वांच्या चेहऱ्यावरती एक आनंद बघायला मिळतोय. रोहित पाटीलची कामगिरी अत्यंत चांगली राहिली, अनंत पाटील असतील, राहुल चौधरी असतील, सँडी फुटाने, करणने खूप इम्प्रेस केलं, 49 जावा केल्या एका मॅच मध्ये, तिथून संघ पोहोचला दैसरच्या अगेन्स्ट पुढे. अक्षय, त्याचबरोबर अजय, उद्या विशाल चौधरी देखील आहेत. जय दुर्गा माता क्रिकेट संघ या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा विजेता ठरलेला आहे.
सुंदर शूट वी रोख रक्कम 50,000 रुपये कोण बोल आमच्याशी आनंद आपण बोलाल आनंद आनंद बोलतील आनंद बोलतील हो की नाही आनंद नाहीतर आम्हाला विनोदादांना बोलावं बोलायला सांगावं लागेल आनंद ह्या आपण राज राजदीप कोणीतरी बोला जरा राजदीप बोलाल राजदीप पण नको म्हणतो कोणीच तयार नाहीये हरकत नाही पण पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि यानंतर तृतीय पारितोषिक आपण या ठिकाणी जाहीर करतोय तर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये व सुंदर अशी ट्रॉफी जबरदस्त कामगिरी या संघाची राहिली पण उपांत्य फेरीमध्ये पराभवाला सामोरे जावं लागलं आणि त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाचा हा पारितोषिक ही पारितोषिक त्यांना नक्कीच या ठिकाणी स्वीकारावं लागतंय तर तिसऱ्या क्रमांकाचा विजेता जय जलेश्वर वाडेकर कल्याणचा संघ यायचे वाडेकरच्या संपूर्ण टीमने जे खेळाडू उपस्थित आहेत सर्वांनी या वाडेकरच्या सर्व खेळाडूंनी यायचंय टायांचा गजर होऊन जाऊ द्या जय जलेश्वर वाडेकर जवळजवळ मला वाटतं 12वी ट्रॉफी त्यांची आहे तर दादांच्या माहितीसाठी 12वी ट्रॉफी स्वतःच्या नावावरती त्यांनी या ठिकाणी नोंदवलेली आहेत तर स्वप्नील या संघाचे अत्यंत अनुभवी खेळाडू प्रशांत आहेत अतुल आहेत सर्वेश आहेत सर्वांनी प्रचंड मेहनत केली प्रणीत आहेत कायम जाऊ द्या वाडेकर टीम साठी तिसऱ्या क्रमांकाचा विजेता संघ खूप खूप अभिनंदन जबरदस्त कामगिरी राहिली वाडेकरची या संपूर्ण स्पर्धेमध्ये तर स्वप्नील आमच्याशी बोल स्वप्नील बोलतील का आमच्याशी स्वप्नील अतुल 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 कॅप्टन आहेत अतुल बोलेल अतुल बोलतो नेहमी टॉसच्या दरम्यानही बोलत असतो अतुल सर्वात प्रथम खूप खूप अभिनंदन काय सांगशील मकर संक्रांत चषक ही स्पर्धा जिंकणं हा नंतरचा भाग झाला प्रत्येकाला ही स्पर्धा खेळायची इच्छा असते कारण ग्रामीणचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जातं 54 वर्ष आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला मिळतंय काय भावना आहेत मनामध्ये काय सांगशील स्पर्धेविषयी संघाच्या कामगिरीविषयी नक्कीच आमचा म्हणजे परफॉर्मन्स चांगलाच झाला होता पण आम्ही टॉपवरला हरलो आम्ही टॉस पण जिंकलो नाही या संघ 5 पैकी 5 हरलो पण खेळण्याला मजा आली निर्जय संघाचं म्हणजे आभार मानतो आम्हाला खेळायला संधी दिली तर थँक्यू हे होते अतुल भोईर संघ नायक होते जय जलेश्वर वाडेकरचे आणि तिसऱ्या क्रमांकाचा विजेता ठरला वाडेकर संघ पुढील पारितोषिक आपण वितरित करूया तर नक्कीच आपण एक सेलिब्रेशन करणार आहोत वाढदिवसाचं काय तर रोहित आपण शुभेच्छा देणार आहोत सन्मान करणार आहोत रोहित भोईर जे खंदे समर्थक आहे राजू दादांचे आणि त्यांचा 2 दिवसापूर्वी वाढदिवस संपन्न झाला पण त्यांना आता दादांच्याच शुभास आपण शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या बिलेटेड आणि आशीर्वाद घेत असताना राजू दादांचे रमेश दादांचे विनोद दादांचे ते खंदे समर्थक आहेत रोहित भोईर जे गेसरचे आणि वाढदिवसाच्या सर्वांना पार्टी देणारे दादा म्हणतात तर बघा रोहित भोईर आपण जर द्याल तर सगळ्यांची काही हरकत नाही आहे ही पार्टी घ्यायला तर खूप खूप अभिनंदन आणि वाढदिवसाच्या तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा आपण वळूया दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे आणि द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि सुंदर आकर्षक अशी ट्रॉफी आणि ही ट्रॉफी देण्यासाठी नक्कीच मंचावरती मान्यवर भरपूर संख्येने उपस्थित आहेत तर दुसरा क्रमांक खरतर अंतिम फेरीमध्ये जबरदस्त धडक मारली या संघाने पण अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं आणि त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरती त्यांना समाधान मानावं लागलं तर नक्कीच वैभव रमेश पाटील यांच्या हातामध्ये ही ट्रॉफी आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचा विजेता संघ ठरला आहे जय हनुमान क्रिकेट संघ अडिवली यायचं अडिवलीच्या टीमने
काय जबरदस्त थक्क करणारा हा त्यांचा प्रवास होता. खरंतर हंगामाची सुरुवात खूप खराब झाली होती, परफॉर्मन्स इतका चांगला होत नव्हता, पण या संघाने या स्पर्धेमध्ये जबरदस्त कमबॅक करत असताना अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेली आहे. विजय पवारची कामगिरी वाखाणण्याजोगी राहिलेली आहे. ही स्पर्धा अविस्मरणीय राहिली विजयासाठी, त्याच्या संपूर्ण टीमसाठी. करण बानेचा परफॉर्मन्स सगळ्यांनी बघितलाय. कल्पेश आहेत, करण आहेत, गणेश शेलार, महेश भाने, सदाशिव, विजय भाने आणि गणेश शेलार या सगळ्यांनी. आपण हे ग्रामस्थ आहेत, नक्कीच सपोर्ट फार महत्वाचा, आशीर्वाद फार महत्वाचे असतात. शरद भाने, शरद भाने आपण या. तर पेपर ब्लास्ट होत असताना स्टार इव्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघतायत. खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा हा पारदर्शक वितरण सोहळा अत्यंत आकर्षक केला जातोय. स्टार इव्हेंटचा देखील आभार व्यक्त करूया. कोणी बोलेल का अडोली मधून? विजय फायनलला तरी बोलाल का? योगी विजय बोलणारच नाही. विजयला कितीही तुम्ही योगी बोलतील आमच्याशी. दादा शुभेच्छा देत आहेत विनोदादा सगळ्यांना. तर योगी काय सांगशील, खरं तर सुरुवातीला हंगामाच्या सुरुवातीला परफॉर्मन्स मनासारखा होत नव्हता. अनेक स्पर्धांमध्ये बॅकफुटवरती दबाव होता, पण जेव्हा आपण एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतो त्यात आपला परफॉर्मन्स मनासारखा होत नसतो, पण तिथे अचानक तुम्ही कमबॅक करता आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचता. काय सांगशील संघाच्या कामगिरीबद्दल? विजयने कामगिरी चांगली केली, हा सांघिक विजय. पण काय सांगशील एकंदरीत या स्पर्धेच्या प्रवासाबद्दल? संघ पूर्णपणे बॅकफुट होता, काही स्पर्धांमध्ये मनासारखी कामगिरी होत नव्हती, पण तुम्ही मकर संक्रांत चषक 2023 या सुंदर स्पर्धेमध्ये, या अत्यंत मानाच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचलात. काय सांगशील? सर्वप्रथम मी धन्यवाद मानेन जयनमन क्रिकेट संघ अनिलजी यांचा, कारण की आम्हाला एंट्री दिली आणि आम्ही एक वर्ष अगोदर खेळलो होतो, त्याच्यानंतर खेळलो नाही. थोड्या पोरांचं व्यायाम खेळत नव्हती, पोरं प्रॅक्टिस नव्हती त्याच्यामुळे, पण आभार मानेन त्यांचे मी. आणि बोलायचं झालं विजय पवार यांच्यावरती, कारण की तो एकटाच खेळतो आमच्या टीममध्ये. आमच्या 11 जणांचा 10 जणांचा खेळ होतच नव्हता, तो एकटाच खेळत होता. करण होता, दोघंच जण खेळत होते आणि दोघंच जण आता या टुर्नामेंटमध्ये पण ते दोघंच खेळलेत. हे तिसरा चौथा प्लेअर आलाच नाही. विजय पवार आम्हाला हा कोहिनूर हिरा भेटला, त्याच्या आईवडिलांना आम्ही धन्यवाद मानतो, कारण की आम्हाला प्लेअर इथं आडवली गावामध्ये आम्हाला भेटला आणि सर्व टीमचे चांगला एफर्ट झाला आणि आमचे सगळे यंगस्टर आहेत. मी पोरांना बोललो की 10 एंट्र्या 15 एंट्र्या कितीही होत्या एंट्र्या, आपण खेळणार, एक जीत तुमची सर्व पराभव तुमचा मिटून टाकणार आहे. मी त्यांना एवढं, सगळे यंगस्टर आहेत, 21 चार पोर आहेत, एक पोरगा आहे 16 वर्ष 17 वर्षाचे आहेत, त्यांना बोललो घाबरू नका, काय टेन्शन नाही घ्यायचं, आपला सर्व चांगला खेळ होतो आणि पोरांनी चांगला एफर्ट केला. अभिनंदन योगी, खूप चांगल्या पद्धतीने आपलं मनोगत व्यक्त केलं आणि खरोखर त्यांच्या टॉप ऑर्डरने सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या 3 मॅचमध्ये एकदाही बाद झाले, नो लॉस ते राहिलेले, एकही गडी गमावल्यानंतर नंतर चौथ्या सामन्यात त्यांचा पहिला गडी बाद झाला होता. करण आणि त्याचबरोबर विजय दोघांनी खूप चांगली फलंदाजी केली. यानंतर एक आदर्श संघ म्हणून हा पुरस्कार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हा पुरस्कार खरंतर नक्कीच फार महत्वाचा असतो. आदर्श संघ कोणता संघ ठरतो? जो शिस्तबद्ध क्रिकेट सादर करतो, कुठल्या प्रकारची मैदानामध्ये तो शिस्तीचं उल्लंघन करत नाही आणि शांत क्रिकेट खेळत असतो, असा एक संघ आपण निवडलेला आहे, आदर्श संघ. आणि तो आदर्श संघ आहे वीर बजरंग शिवडोन. शिवडोनचा कोणी प्रतिनिधी असेल तर या आपण. आणि नक्कीच भाऊ आहेत आणि विनोदांचे अत्यंत जवळचे सर्वजण भरत पाटील असतील, राजू दादांनाही मानणारे सगळेजण शिवडोनचे. तर शाहू पाटील शिवडोनचे सदाबहार क्रिकेटपटू, नेहमीच इन ॲक्शनमध्ये दिसत, 60 वर्ष ओलांडले राजू दादा, पण आजही सराव करत असतात मैदानामध्ये, प्रॅक्टिस करत असतात आणि त्यांची उपस्थिती आपण दररोज चॉकलेट चेक करतात. आणि नक्कीच राजू दादांनाही चॉकलेट प्रत्येकांनी लहानपणी नक्कीच खालेलं असतं आणि चॉकलेट प्रत्येकाला आवडत असतं. यानंतर तर पहिला क्रमांक आपण हा पुरस्कार जाहीर करतो, प्रथम पारितोषिक. नक्कीच यंदा या संघाचा परफॉर्मन्स थोडासा खाली वर होत होता, भरपूर स्पर्धा खेळले, 9 ते 10 स्पर्धा त्यांनी जिंकल्या
आणि आपल्या विभागातील एक दादा संघ म्हणून संघाची ख्याती राहिली. त्याने सातत्याने रायगड ठाणे या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा एक डंका वाजवला आणि आपल्या या जिल्ह्याचं नाव ज्यांनी अनेक स्पर्धांमध्ये नक्कीच मोठं केलं असा या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलेला आहे मकर संक्रांत चषक 2023. या स्पर्धेमध्ये अजिंक्य पदावरती ज्याने आपलं नाव कोरलं तो संघ होता आकाश मुंडे पुरस्कृत कियान 11 जी जी स्पोर्ट्स वाकन. काय म्हणजे वाकन टीम साठी आणखीन एक विक्रम प्रस्थापित केलाय. दुसऱ्यांदा मकर संक्रांत चषक उचलतायत मोतीराम भोईर, जीत भोईर, केतन म्हात्रे, जितेश, अजिंक्य, अविनाश, ग्रामीण सचिता, गणेश, किरण म्हात्रे, ऋषी भोईर, उमेश, रुपेश, सगळ्यांनी यायचंय. उदेश, प्रदीप पाटील, पहिला क्रमांक नक्कीच. मकर संक्रांत चषक जिंकणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आज वाकणमध्ये जल्लोष होणार, आनंद साजरा केला जाणार आणि या चॅम्पियन संघाच्या प्रत्येक खेळाच्या गळ्यामध्ये आपण बघतायत हे मेडल त्यांना दिलं जात आहे. मोतीराम भोईर आमच्या बोलतील, जीत बोललेला आहे तर मोतीराम भोईर यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. तटा होऊन जाऊ द्या. अत्यंत वजनदार ट्रॉफी आहे, खूप वजन आहे तिला. तर पेपर ब्लास्टिंग होते, चॅम्पियन संघ ठरलाय कियान 11 जी जी स्पोर्ट्स वाकन टीम मकर संक्रांत चषक 2023 चा विजेता. तर मोतीराम भोई यांच्याशी आपण बोलणार आहोत. मोतीराम नक्कीच कासार वडवली इथे देखील हा संघ सुपर फाय मध्ये दाखल झालाय. तर मोतीराम भोईर यांना नक्कीच या ठिकाणी मी थांबवेन. तर जीत भोईर विनोद आता सर्वांना शाबासकी देत असताना मोतीराम भोईर आमच्या सोबत आहेत कॅप्टन वाकांचे. मोतीराम भोईर यंदा संघाची कामगिरी नक्कीच आपण पाहिलं तर काही स्पर्धांमध्ये मोठ्या स्पर्धांमध्ये थोडासा संघ बॅकफुट होता आणि भरपूर चर्चा होत होती कारण या स्पर्धेमध्ये वडवली बी, सोनारपाडा, खंबालपाडा मोठमोठे संघ या स्पर्धेतून बाहेर झाले आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडला की आता वाकणचं काय होणार. कारण स्वर्गीय विजेता पाटील स्मृती चषकमध्ये संघाला बाहेर व्हावं लागलं. अनेक स्पर्धांमधून संघ थोडासा मागे होता. काही स्पर्धा तुम्ही गाजवल्या त्याबद्दल नाही, पण ही अत्यंत मानाची स्पर्धा आहे. ग्रामीणचा वर्ल्ड कप आहे, तुम्ही याआधी जिंकलेल्या आहेत, त्याला भरपूर वेळ झाला आहे, भरपूर वर्ष ओलांडलेली आहेत, पण पुन्हा एकदा ही स्पर्धा जिंकतायत कसं वाटतंय काय सांगशील. चॅम्पियन झाल्यानंतर आनंद तर होतोच, पण हे सेलिब्रेशन कशा पद्धतीने असेल आणि काय सांगशील तू संघाच्या या एकंदरीत कामगिरीबद्दल. कुठलीही मोठी स्पर्धा असली ती जिंकण्याचा म्हणजे आनंद वेगळाच असतो. निलजाची स्पर्धा, रतनबुवा पाटील स्मृतीचषक स्पर्धा, खराडीची स्पर्धा, अशा स्पर्धा जिंकल्यावर आनंद खूपच होतो. आणि ती स्पर्धा, ही स्पर्धा आम्ही 2017 जिंकली होती मला वाटतं, त्याच्यानंतर आता 2023 जिंकली म्हणजे 5 वर्ष झाली. आम्ही नक्कीच वाट पाहत होतो की कधी ही स्पर्धा जिंकायचीच, ह्या उद्देशाने आज आम्ही खेळलो आणि सर्वांनी चांगला एफर्ट दिला. आमची काही स्पर्धामध्ये आम्ही हरलो, पण आमची गोलंदाजी चांगली होत नव्हती, बॅटिंग चांगली व्हायची आणि मिडल ऑर्डर पण आमचा चालत नव्हता तेवढा. केतन म्हात्रे, जीत भोईर चांगली बॅटिंग करायचे, पण मिडल ऑर्डरमध्ये प्रदीप झाला, अवी, किरण, बॅटिंग लाईनअप थोडीशी कमी झालेली, त्याच्यामुळं आमची काही स्पर्धा आमच्या हातातून हरल्या. परंतु आता सर्व काही चांगलं होतं आहे, गोलंदाजी चांगली होते, बॅटिंग चांगली करतात. एकाच्या ह्याच्यावर, कुठल्याच ह्याच्यावर, एका खेळाडूवर क्रिकेट नाही आहे. 11 खेळाडूंचा खेळ आहे तर 11 खेळाडूंनी त्याला परफॉर्मन्स केला पाहिजे. त्याच्यानुसार प्रत्येकजण परफॉर्मन्स चांगलं करायला लागला तर आम्ही नक्कीच जिंकू. मला वाटतं आम्ही काल पण पोचलो आहे चिरल्याच्या मैदानावर. आता कासार वडवलीला खेळणार आहे रात्री नाईटला आणि ही स्पर्धा जिंकली, खूप आनंद होतोय. शेवटचा प्रश्न, अनेक स्पर्धा खेळत असतात, अनेक स्पर्धा मोठ्या दिमाखात त्यांची सुरुवात होते पण त्यानंतर त्या बंद होतात, त्यांच्यामध्ये खंड पडतो. पण 54 वर्ष निरंतरपणे हा एक यज्ञ सुरू आहे आणि
संपूर्ण आयोजन कमिटी बदल का संगशी मन क्रिकेट मंडल ने जे प्रत्येक उल्लेख करता नहीं हा टीम वर्क है या संपूर्ण टीम बदल आयोजन कमिटी बदल का संगशी कुठली स्पर्धा ऑर्गनाइजर कराला सोपी नहीं है कारण का 50,000 जरी स्पर्धा ऑर्गनाइज के लिए तो त्या स्पर्धेसाठी किती मेहनत होते आम्ही पण स्पर्धा केल्यात ते आम्हालाच माहित आहे आणि 54 वर्ष टिकवणं हे मोठं काम केलंय जय हनुमान क्रिकेट मंडळाने आणि हे पूर्ण आम्ही खरोखर जय हनुमान क्रिकेट मंडळाचे आभारी आहेत कारण का ते आम्हाला इथे खेळण्याची संधी देतात आणि अशीच ही स्पर्धा अजून पुढे होत जाओ आणि नक्कीच रतनबा स्पर्धेची वाट पाहतो नक्कीच रतनबा स्वर्गीय रतनबा पाटील स्मृति चषक से वाट बघतात यंदा होणार नाही पुढच्या वर्षी होणार आहे आणि नक्की दादांनी होकाराती मान डोलावलेली आहे सगळे जण मिस करतात अनेक जण भरपूर प्रश्न विचारत असतात आम्हाला की कधी होणार पण त्या दिवशी काशीनाथ दादांनी सांगितलं की यंदा काय करणार सर आपल्याला आयोजित करता येणार नाही सगळ्यात मोठा प्रश्न आपला मैदानाचा होता त्यामुळे थोडीशी स्पर्धा लांबलेली पण पुढच्या वर्षी ही स्पर्धा होणार आणि नक्कीच तुमच्या भेटीसाठी येणार ही आनंदाची बातमी आहे भरपूर जण प्रश्न करत की ही स्पर्धा होईल की नाही होईल हा प्रश्न निर्माण होत होता पण नक्कीच दादांनी या ठिकाणी सांगितलं की पुढच्या वर्षी स्पर्धा होईल तर आपण आता होऊया या स्पर्धेचं महत्त्वाचं पारितोषिक मालिकावीर सगळ्यांना नक्कीच उत्कंठा लागलेली आहे उत्सुकता लागलेली आहे की मालिकावीर कोण असेल खरं तर आता सस्पेन्स काही राहत नाही यूट्यूब आल्यापासून सगळेजण काय कॅल्क्युलेशन करत असतात कोणाला ही मालिकावीर असेल तर नक्कीच 48 संघ या 48 संघांना जे 48 संघ होते खेळले त्या सगळ्यांना या संघात खेळवणं जे टी शर्ट देण्यात आले आकर्षक टी शर्ट आपण बघितलेलं आहे हे टी शर्ट आम्हाला काशीनाथ पाटील माजी उपसरपंच खाटेचे त्याचबरोबर तकदीर काळन जे माजी सरपंच हेतोडणे गावचे या दोघांच्या वतीने देण्यात आलं आणि आर के स्पोर्ट्सकडनं आम्हाला बॅट देण्यात आलं तर उत्कृष्ट फलंदाजाला आणि मालिका वीरासाठी देखील त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय तर मालिका वीर या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू या रेसमध्ये होते पण काही जण नंतर थोडेसे पुढे चांगला परफॉर्मन्स देऊ शकले नाही मालिका वीरासाठी आकर्षक अशी बाईक आहे तर मालिका वीर या रेसमध्ये आपण अनेक खेळाडूंना बघितलेलं आहे पण फायनली एक असा खेळाडू ज्याने सातत्य टिकवलं आणि नक्कीच ही बाईक आपल्या नावावरती केलेली आहे त्याची संपूर्ण त्याच्या खेळाचं विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे 6 सामने 184 धावा 13 गडी बाद केल्या 6 सामन्यात टोटल त्याचे गुण आहेत 223 एकूण त्याचे गुण आहेत 223 गुण त्याने या ठिकाणी मिळवलेले आहेत आणि एक अर्धशतक पहिलं अर्धशतक त्याने स्पर्धेत झळकावलं तर नक्कीच संघ आहे जय हनुमान अडिवली आणि खेळाडू आहे सौ सुनार की एक विजय पवार की अडिवलीचा ढाण्यावाट या मैदानावरती समकला आणि त्याने आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये तो घेऊन गेला पण त्याने मालिका वीरावरती आपलं नाव कोरलं 184 धावा कुठल्या 13 गडी बाद केले 223 गुण त्याने प्राप्त केले आणि तो ठरलाय मालिका वीर आणि बघा मालिका वीरासाठी उपजिल्हा अधिकारी अधिकारी होते त्यांनी 11,000 रुपये रोख देण्याच्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर रजिस्ट्रेशन ते करून देणार आहेत आणि VIP नंबर देणार आहेत तर विजय बोलणार होते दादा खूप ट्राय करतो आम्ही की त्यांनी बोलावं बोलावं पण तो बोलतच नाही त्याला जर तुम्ही सांगितलं की बाईक देणार नाही बोल तो सांगेल बाईक नको तुम्हाला मी बोलणार नाही विजय बोलशील का अरे 2 शब्द बोल विजय नाही फोर्स करू नका योगी 1 मिनिट येते आता बोलण्यासाठी देखील विजयला एक माणूस ठेवावा लागेल योगी काय सांगशील विजय अजिबात बोलत नाही
का बोलत नाही मला माहिती नाही, तो शांत स्वभाव आहे मला माहिती आहे, तो कधीच कोणाशी त्याचं काही घेणं देणं नसतं, त्याचं क्रिकेटवरतीच घेणं देणं असतं. मैदानात तिथे उतरल्यानंतर फक्त परफॉर्मन्स देणं, तो मैदानाच्या बाहेरही शांत असो मैदानातही शांत असो, फक्त जेव्हा खेळाचा विषय असतो परफॉर्मन्सचा विषय असतो तेव्हा मात्र त्याची बॅट बोलते आणि तो बॉलिंगने उत्तर देत असतो. काय सांगशील विजय का बोलत नाही, तू त्याच्या वतीने बोलावं, त्याच्या या कामगिरीबद्दल तू बोलावं. नाही विजय नेहमी घरी असो ग्राउंडमध्ये असो की टोर्नामेंटमध्ये असो कुठेही असो पोरांमध्ये जरी बसलं काहीच बोलणार नाही, शांत बसणार, शांत स्वभावाचा आहे आणि प्रेमाळू आहे. आणि मॅच हारली तरी स्वतः सांगतो काही टेन्शन घेऊ नका, मी आहे पुढच्या मॅचला आपण खेळू. पोरांना स्वतः तो होप देतो की काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. आणि किती आता मागे 15 दिवस अगोदर अध्यक्ष चषक झाला मलंगडमध्ये, तेव्हा एकटाच बॅटिंग करत होता, शेवटी आमची पण चुकी झाली की आमच्याकडून बॅटिंग नाही झाली आणि बाईक त्याची गेली एक मॅचमुळे, तेव्हा तो त्याच्या पण बाजूला कोणीच नव्हतं तेव्हा रनमध्ये. पण आम्ही प्रयत्न करतो, कोणी हारण्यासाठी जात नाही आणि कोणी मुद्दामून मॅच हारत नाही. पण टीका पण आमच्यावर भरपूर झाल्या, पण टीकांना आम्ही ते लक्ष घालत नाही, वीक घालत नाही. पण आमचे गावचे सपोर्टर, गावच्या 40+ झाले आमचे रेग्युलरची पोरं, अंडर 21ची पोरं नेहमी आमच्या पाठीशी उभे असतात. आणि विजय पवार हा एकदम शांत खेळाडू आहे आणि कधीच नाही आम्हाला कधी मैदानामध्ये मिस फिल्डिंग झाली तरी स्वतः टाली वाजवतो. मी झालं पोरांना ओरडतो पण तो मला स्वतः सांगतो का ओरडू नको पोरांना, ठीक आहे बोललो काय हरकत नाही, साधा स्वभाव प्रेमळ आहे आणि समजून घेतो आम्हाला. तो पण आता सिनियरमध्येच आहे, दोघं एकच वयाचे आहेत आम्ही. पण कधी मला असं त्यांनी आम्हाला एकही मुलाला का फरक समजला नाही, सर्वांना सोबत घेऊन चालला. आणि यंगस्टरांना तो जास्त सपोर्ट करतो बॉलिंग बॅटिंगसाठी, कुठं तुमचा चुकतो लवकर स्वतः ग्राउंडवर येतो 3:30-4 वाजता, पण आम्ही उशिरा होतो. पण तो चांगला आहे आणि असंच खेळत राहावं ही आमची अपेक्षा आहे त्याच्याकडून. खेळ बाबत विजय पवारला खेळताना सगळ्यांनीच बघितलेलं आहे, पण विजय पवार काय आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो व्यक्ती म्हणून कसा आहे, योगीने आम्हाला सांगितलेलं आहे. आणि नक्कीच विजयच्या खेळाबद्दल आम्ही त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, तुम्हाला पुढील वाजता शुभेच्छा देतो. आणि आता आपण तर पारितोषिक वितरण सोहळा ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतोय. आणि संपूर्ण पाटील परिवाराच्या वतीने मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. क्रिकेटचा हंगाम अजूनही पुढे सुरू राहणार आहे, सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सगळ्यांनी व्यवस्थित घरी जा आणि घरी सगळेजण वाट बघत असतील. स्पर्धा ठिकाणी संपन्न झाले, कळत नकळतपणे कोणाचा सत्कार या ठिकाणी राहिला असेल, कळत नकळतपणे कोणाला आम्ही या ठिकाणी सन्मानित केलं असेल, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. ही स्पर्धा इथे संपन्न झाली असं जाहीर करतोय, इथेच थांबतोय. आणि सर्वांचं मनापासून आभार, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी अमूल्य योगदान दिले त्यांचं पुनश्चा आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय मकर संक्रांत, जय निळजे.